व्हायरसचं प्रमाण वाढत चाललंय, तसं ते सगळीकडे तसं बघितलं तर वाढत चाललंय आणि अनलॉक झाल्यानंतर हे साहजिक आहे की व्हायरसचं लागणचं प्रमाण वाढत जाणार आहे. ह्याच्यामध्ये घाबरण्यासारखं नाही, कारण का लोक फिरतात आणि सोशल डिस्टन्सिंग ज्या प्रमाणात पाळलं पाहिजे ते पाळलं जात नाही. तर व्हायरसचं प्रमाण जरी वाढलं तरी त्या व्हायरसच्या लागणामुळे जे लोक सिरियस होतात, जे ज्यांना आयसीयूमध्ये टाकावं लागतं ते प्रमाण कमी झालं पाहिजे. त्यासाठी त्या जर कोणतंही प्रशासन पुन्हा एकदा लॉकडाऊन करत असेल तर त्या लॉकडाऊनचा अर्थ हा असतो की त्या लॉकडाऊनमध्ये अनलॉक झाल्यावर काय स्थिती असणार आहे त्याची तुम्ही पूर्ण तयारी केली पाहिजे, नाहीतर लॉकडाऊनचा अर्थ नाही. लॉकडाऊन नंतर अनलॉक झाल्यानंतर लोकांनी पण सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालणं आणि हात धुणं ह्या तीन गोष्टी नाही पाळल्या तर लागण होणार. लॉकडाऊनमध्ये चेन ब्रेक केव्हा होते, जेव्हा प्रशासन सज्जपणे अनलॉकचं प्लॅनिंग करतं तेव्हा, आणि तरच लॉकडाऊनचा उपयोग खरा अर्थ आहे आणि खरा उपयोग होतो. मागच्या वेळेस आपण बघितलं देशभरात लॉकडाऊन झालं आणि अनलॉक झाल्यानंतर प्रमाण वाढलं, तर ते प्रमाण वाढणार आहे ह्याची जाणीव ठेवून जे लोक सिरियस होतात त्यांची आपण कशी काळजी घेऊ शकतो किंवा त्यांना सुखरूप बरं करून कसं घरी पाठवू शकतो ह्यावर प्रशासनाने अधिक भर द्यायला पाहिजे. आणि त्याकरता जर प्रशासन लॉकडाऊन करत असेल तर त्या लॉकडाऊनच्या वेळेस काही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे लॉकडाऊनमुळे खूप लोकांना त्रास होतो, ज्यांची हातावरती पोट असणारी जी लोक आहेत त्यांना खूप त्रास होतो आणि म्हणून प्रशासनाने त्यांना घरपोच राशन आणि भाजी पोहोचवण्याची व्यवस्था केली पाहिजे, नंबर वन. दुसरी गोष्ट, लॉकडाऊनच्या वेळेस प्रशासनाने जर खरंच चेन ब्रेक करायची असेल, दुसरी गोष्ट प्रशासनाने अशी केली पाहिजे की कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हे व्यवस्थित केलं पाहिजे. म्हणजे काय, ज्या लोकांना लागण झाली आहे त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांना व्यवस्थित, त्यांना जेव्हा आपण पिकअप करतो उचलतो तेव्हा त्यांना व्यवस्थित सोयीसुविधा दिली पाहिजे. आणि त्या लोकांचं स्क्रीनिंग, खूप अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे स्क्रीनिंग. स्क्रीनिंगमध्ये तुम्ही फक्त ओटू सॅच्युरेशन, थर्मल टेम्परेचर आणि सर्वात महत्वाची गोष्ट चेस्ट एक्सरे जे आपण सुरू करणार आहोत, ह्या तीन गोष्टी जर तुम्ही व्यवस्थितरित्या चेकअप केलं तर लागण होईचं प्रमाण पण खूप कमी होईल. म्हणजे जर आपल्याला वाटलं की हा माणूस चेस्ट एक्सरे नंतर जर आपण आपल्याला वाटलं की ह्याला लागण होण्याची शक्यता आहे तर त्याला ताबडतोब गोळ्या औषध उपचार सुरू केला तर त्याला कदापि लागण होणार नाही आणि तो सुखरूप बरा होऊन घरी जाईल, तरच लॉकडाऊनचा उपयोग होईल, नाहीतर लॉकडाऊनचा काही उपयोग होणार नाही. आणि अर्थात प्रशासन जर काम करत असेल तर आपण, तुम्ही आणि आम्ही पण, आपण पण प्रशासनाला मदत केली पाहिजे. कशी? सोशल डिस्टन्सिंग पाळलं पाहिजे, नाहीतर आपल्याला वाटतं चला अनलॉक झालं म्हणजे व्हायरस संपला, अशातली गोष्ट नाही आहे. व्हायरस आहे, व्हायरस बरोबर आपल्याला राहावं लागणार आहे. सगळ्यांनाच त्याची लागण होणार नाही, जर तुम्ही हलगर्जीपणा केला तरच लागण होईल. तुम्हाला तीनच गोष्टी पाळायच्या आहेत, एकतर तोंडावर सतत मास्क असायला पाहिजे, जर तुम्ही इथे तिथे हात लावत असाल तर ग्लव्स घाला किंवा हात साफ ठेवा, आणि सोशल डिस्टन्सिंग म्हणजे प्रत्येकाकडून 6 फुटीचं कमीत कमी अंतर ठेवणं हे महत्वाचं. जर हे केलं तर 100% लागण होणार नाही, प्रशासनाला पण मदत होईल, प्रशासन पण त्यांचं काम व्यवस्थित करू शकेल. तर ह्या गोष्टी पाळल्या तरच लॉकडाऊनचा अर्थ आहे. अनलॉकचं प्लॅनिंग लॉकडाऊनमध्ये करणं आणि अनलॉक झाल्यानंतर पण ह्या जर गोष्टी पाळल्या तर मला असं वाटतं त्याचा खरोखर उपयोग होईल.